एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी ठाण्यातला शिवसेनेचा चेहरा अशी ही त्यांची ओळख होती। ठाण्यात शिंदे इतकी ताकद आज घडीला दुसऱ्या कुठल्याही नेत्याची नाही। महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद शिंदेंकडे गेल्यामुळे तर ही ताकद आणखीच वाढली आहे। अशा ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आता आव्हान आहे ते ठाण्यात शिंदेंना शह देण्याचं। त्यातच ठाकरे गटाचे नेते शिंदेंना चॅलेंज करताना दिसत आहेत। एक मागणी करत ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी थेट शिंदेंना चॅलेंज दिलंय। ते काय म्हणाले ते ऐका। कर्तृत्व हे सिद्ध करावं लागतं, कर्तृत्व असंच येत नाहीत। कर्तृत्वासाठी त्याला जनतेची साथ लागते, कळलं की नाही? आणि ती जनता वाट बघते, फक्त हिंमत असेल तर निवडणुका घ्या। छत्रपती शिवाजी महाराज या हिंदुस्थानामध्ये एकच झाले, धर्मवीर आनंद दिघे साहेब या देशामध्ये एकच झाले, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख देशामध्ये एकच झाले। त्याची कोणी बरोबरी करू शकत नाही, कोणी छत्रपती शिवाजी महाराज बनू शकत नाही, दिघे साहेब बनू शकत नाही, किंवा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बनू शकत नाही। ही जी काही होते आपले हे आदर्श आहेत, आपले ह्या आदर्शाला जपलं पाहिजे। त्यांचे विचार तुम्ही कुठे नेऊन ठेवलेले आहेत गेल्या 6 महिन्यामध्ये? ह्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली आहेत। ज्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी त्या ठिकाणी त्या आनंद आश्रमामधून सर्वसामान्य जनतेची, सर्व जाती धर्माची लोकांची ते त्या ठिकाणी त्या आनंद आश्रमातून काम केलं, त्या आनंद आश्रमाला तुम्ही तुमचं स्वतःचं नाव दिलं। मला वाटतं आई जगदंबा तुम्हाला सुबुद्धी देव अशी मी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो। मला असं म्हणायचं आहे की ज्या शिवसैनिकांनी त्या शाखेमध्ये जीवाचं रान करून तुम्हाला नगरसेवक बनवले, तुम्ही सर्वसामान्य होतात, त्यांनी तुम्हाला नगरसेवक बनवले, तुम्हाला आमदार बनवला, तुम्हाला महापौर केलं, हां तुम्ही आज जे काय मंत्री म्हणून मिरवता किंवा अजून काय मोठमोठी हे होऊ शकता, हे कोणामुळे? हे सर्वसामान्य शिवसैनिकांच्या अथक प्रयत्नांच्यामुळे आज तुम्ही तिथपर्यंत पोहोचलेले आहेत। आणि त्या शिवसैनिकांच्या शाखा तुम्ही ताब्यात घेत आहे, म्हणजे ते शिवसेना म्हणजे आमचं घर आहे। आणि या घराला जर तुम्ही उद्ध्वस्त करत असाल तर मला वाटतं परमेश्वर बसलेला आहे। आणि सर्वात मोठी जनता जनार्दन ही कधी तुम्ही निवडणुका लावा, ही जनता जनार्दन वाट बघते। ठाकरे आणि शिंदे यांच्यातला संघर्ष आता संबंध महाराष्ट्रात आहे, पण ठाकरेंचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या मुंबईत आणि शिंदेंचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यात खरी लढत होणार आहे। तेव्हा ही आव्हानाची भाषा कुणाला आसमान दाखवते हे आता निवडणुकांच्या रणांगणातच कळू शकेल। या राजकीय घडामोडींवर तुमची ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा। राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा। तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।